शिवसेनेचे डॅशिंग तितकेच आक्रमक आणि वादग्रस्त नेते म्हणून आमदार प्राचार्य तानाजी सावंत हे ओळखले जातात। जिल्ह्यातील सत्ता केंद्र आपल्या हातात राहिली पाहिजेत असा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो। अशातच जिल्ह्यातील सर्वात जुन्या कुलूपबंद तेरणा सहकारी साखर कारखान्याचा ताबा आता त्यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ शुगर्सकडे आलाय, त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकारणाच्या चाव्या त्यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे। शिवसंपर्क मोहिमेदरम्यान त्यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला चांगलाच दम भरला होता। आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची गरज नाही तर त्यांना आपली गरज असल्याचं ठणकावून सांगत शिवसेनेच्या ताकदीचा दाखला दिला होता। हे करत असताना सावंत यांनी पक्षातील काही नेत्यांना देखील खडे बोल सुनावले होते। कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील सत्तासूत्र शिवसेनेच्या म्हणजेच आपल्या हाती राहावी यासाठी सावंत नेहमीच आग्रही राहिल्याचं पाहायला मिळालं। सहकार क्षेत्रात पाय रोवून असलेल्या सावंत यांनी तेरणाचा ताबा घेऊन आपली शक्ती पुन्हा एकदा दाखवून दिल्याची चर्चा या निमित्तानं जिल्ह्यात होतीये। शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची नाळ जोडलेल्या साखर कारखान्याचा सांभाळ आता सावंत करणार असल्यानं त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जातंय। आता जिल्ह्याच्या राजकारणात या निमित्तानं सावंत यांचे राजकीय वर्तुळ मोठं झालंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।